टीका केली, टीका करताना गुन्हेगाराला उपनेतापद दिलं अशा पद्धतीची टीका आहे, काय उत्तर असणार आहे माझ्या? बाजारात चार राणे आणि राजकारणात नारायण राणे, नितेश राणे यांना काडी मात्र किंमत नाही. अहो मुळामध्ये राणे कुटुंबच गुन्हेगार आहे, नित्या राणे गुन्हेगार आहे, नारायण राणे गुन्हेगार. अहो ह्या राणे कंपनीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. अहो ह्याच्यात विशेष म्हणजे कोंबड्या चोरलेले देखील गुन्हे दाखल आहेत. अहो कोंबड्या चोरत त्यांनी माणसं मारली गुन्हेगार आहेत. आणि विशेष म्हणजे राणे कुटुंबाचे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी म्हणून ओळख आहे. त्याच्यामुळं या नित्या राणेंनी माझ्यावर बोलवणे, खरं तर म्हणजे उद्धव साहेबांनी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या गरीब पोराला महाराष्ट्राचं शिवसेनेचं उपनेतेपद निवड केल्यामुळं नारायण राणेची हातभर नाही, नितेश राणेची कोसभर फाटलेली आहे. त्याचं कारण असं की आता नितेश राणेला कळून चुकलेलं आहे की जर आपण आता उद्धव साहेबावर, मातोश्रीवर, आदित्य साहेबावर किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यावरती जर खालच्या पातळीची भाषा केली, टीका केली, तर शरद कुळीकर आता आपणाला सोडणार नाही याची त्या नितेश राणेला भीती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळं ही अशा पद्धतीने बोलतो आहे. पण माझा नितेश राणेला आता सवाल आहे, नितेश राणे तुला दम समज, काय समजाय समज, यापुढं आता तू शिवसैनिकांच्या, शिवसेने नेत्यांच्या आणि खास करून उद्धव साहेबाच्या, आदित्य साहेबाच्या नादाला लागाय नाही, त्यांना अपशब्द आणि खालच्या भाषेत बोलाय नाही, अन्यथा तुला तुझ्या शब्दात काना मात्रा देखील न चुकता तुला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. मीरा बोरवणकरांच्या पुस्तकाचा आधार घेत त्यांनी उद्धव ठाकरेंनी दंगल भडकवले अशा पद्धतीचा आरोप देखील केलेला आहे, पुस्तकाचा आधार घेत टीका केलेली आहे, त्यांना काय उत्तर असतो? अहो मी परत सांगतोय, या भाजपवाल्यांनी राणे कुटुंबाला, खास करून नित्या राणेला महाराष्ट्राच्या राजकारणात गढूळ करून महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्यासाठी याला कामाला ठेवलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळं नितेश राणे तू उद्धव साहेबाच्या भानगडीत पडू नको.